मी सर्वप्रथम या घटनेचा धिक्कार करते आणि तीव्र निषेध व्यक्त करते. याचे सगळे तथ्यता मी तपासून पाहते. चाइल्ड राईट आमचं जे कमिशन आहे त्याच्या माध्यमातून याच्यामध्ये काय न्याय देता येईल याच्यामध्ये मी पूर्ण लक्ष घालेन. पण बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी असताना, बीड जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर वाढावा, राज्यामध्ये देशामध्ये वाढावा, याच्यासाठी आम्ही बेटी बचाव बेटी पढाव एकीकडे करतोय आणि एकीकडे मुलगा झाला तर आम्ही स्वीकारू, पण मुलगी झाली तर नाही स्वीकारणार असं आई वडील म्हणत असतील. तर ज्यांचे हातपाय शाबूत आहेत, जे कष्ट करू शकतात, आपल्या मुलाबाळांना वाढवू शकतात, यांना आपलं मूल नाकारण्याचा तसा अधिकार नाही आहे. आणि स्पेशली ते मूल लिंगावरून नाकारणं की ही मुलगी आहे म्हणून नाकारणं, मला वाटतं ही अत्यंत समाजासाठी घातक गोष्ट आहे. मी याचा तीव्र निषेध व्यक्त करतेच व्यक्ती म्हणून, पण मंत्री म्हणून मी याच्यावर पूर्णपणे कारवाईसुद्धा करेन. कारण काही लोकांना असं वाटतं की आम्ही अशा गोष्टी केल्या, हातवर केल्या की आम्हाला ऑटोमॅटिकली आर्थिक स्रोत सगळ्या मदतीचे सुरू होतात, तर हे चुकीचं आहे. आपण आपल्या जन्म झालेल्या मुलाबाळांना जर संरक्षण आणि रक्षण देऊ शकत नाही तर त्याची अपेक्षा इतरांकडनं करणं हे चूक आहे. त्या मुलीचा अधिकार आहे तिच्या आईवडिलांच्या प्रेमावर आणि त्यांच्या त्यांच्या पालनपोषणावर. त्यांना काय अडचणी असतील तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, पण मुलगी म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला तर अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही उभं राहायचं काही कारण नाही. मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालेन, मी स्वतः याच्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश देईन.